नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता दुसरी, विषय मराठी, 13वा पाठ, एक तांबडा भोपळाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, केव्हा घडले ते सांगा. त्यामधील एक, फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. केव्हा लपला असेल बरं फोडीमध्ये अर्धचंद्र? जेव्हा भोपळा विळीवर उभ्या फोडींमध्ये कापला. दोन, कुणी तारा छेडताच सात करू लागला. काय असेल बरं याचं उत्तर? उत्तर आहे, जेव्हा तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला तेव्हा सात करू लागला. तीन, गेला टुनुक टुनुक घेऊन म्हातारीला. उत्तर, जेव्हा तांबड्या भोपळ्याला पाय लावले तेव्हा तो म्हातारीला घेऊन गेला. प्रश्न दुसरा, काय ते सांगा. एक, कापण्यासाठी वापरतात. काय वापरतात बरं कापण्यासाठी? विळी. दोन, उन्हात वाळवितात. काय वाळवतात उन्हात? तांबडा भोपळा. तीन, गणिताच्या पुस्तकातील भोपळा. काय असतो बरं भोपळा गणिताच्या पुस्तकात? शून्य. मिळतो का नाही जागोजागी तो? प्रश्न तिसरा, शब्द वाचा व लिहा. खेळचे शब्द. संख्या, मुख्य, सख्य, नौख्या. म्हणा बरं तुम्ही. खेळचे शब्द माझ्या पाठीमागे म्हणा. वाक्य, अशक्य, इतक्यात, बोक्याला. छान. द चे शब्द माझ्या पाठीमागे म्हणा. मुद्दा, मुद्दल, हद्द, बद्दल. हे शब्द सारखे सारखे वाचून वहीमध्ये लिहून काढा.